4 सप्टेंबरची यावल येथील शेतकी संघात संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेची विशेष बातमी. यावल येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता संपन्न झाली. या सभेमध्ये विविध 12 विषयांवर चर्चा करण्यात आली. खेडीमिडीच्या वातावरणात विविध विषय बिनविरोध या ठिकाणी मंजूर करण्यात आले. यावल येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन नरेंद्र विष्णू नारखेडे हे होते. तर या सभेमध्ये विषय वाचन संघाचे व्यवस्थापक संजय भोईटे यांनी केले. या सर्वसाधारण सभेमध्ये मागील वर्षाच्या सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, 2023-24 जमा खर्च अहवाल मंजूर करून नफा वाटणीस मान्यता देणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या 2024-25 अंदाजपत्रकाला मंजूर करणे, त्याचप्रमाणे विविध 12 विषयांवर चर्चा करण्यात आली. खेडीमिडीच्या वातावरणात संपूर्ण सभा पार पडली. या सभेमध्ये अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये व्हाईस चेअरमन तेजस धनंजय पाटील, संचालक उमेश रेवा फेगडे, हेमराज फेगडे, धनराज फिरके, पांडुरंग सराफ, परवीन वारके, डॉक्टर नरेंद्र कोल्हे, सुनील नेवे, प्रशांत चौधरी, सागर महाजन, अतुल वसंतराव पाटील, नारायण चौधरी, तुषार उर्फ मुन्ना पाटील, अतुल भालेराव, नयना चंद्रशेखर चौधरी, आरती शरद महाजन, विलास चौधरी, देविदास पाटील सह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकी संघाचे सभासद मोठ्या संख्येत उपस्थित होते. मोठ्या उत्साहात ही वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावल येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता संपन्न झाली. या सभेमध्ये विविध 12 विषयांवर चर्चा करण्यात आली. खेडीमिडीच्या वातावरणात विविध विषय बिनविरोध या ठिकाणी मंजूर करण्यात आले. यावल येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन नरेंद्र विष्णू नारखेडे हे होते. तर या सभेमध्ये विषय वाचन संघाचे व्यवस्थापक संजय भोईटे यांनी केले. या सर्वसाधारण सभेमध्ये मागील वर्षाच्या सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, 2023-24 जमा खर्च अहवाल मंजूर करून नफा वाटणीस मान्यता देणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या 2024-25 अंदाजपत्रकाला मंजूर करणे, त्याचप्रमाणे विविध 12 विषयांवर चर्चा करण्यात आली. खेडीमिडीच्या वातावरणात संपूर्ण सभा पार पडली. या सभेमध्ये अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये व्हाईस चेअरमन तेजस धनंजय पाटील, संचालक उमेश रेवा फेगडे, हेमराज फेगडे, धनराज फिरके, पांडुरंग सराफ, परवीन वारके, डॉक्टर नरेंद्र कोल्हे, सुनील नेवे, प्रशांत चौधरी, सागर महाजन, अतुल वसंतराव पाटील, नारायण चौधरी, तुषार उर्फ मुन्ना पाटील, अतुल भालेराव, नयना चंद्रशेखर चौधरी, आरती शरद महाजन, विलास चौधरी, देविदास पाटील सह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकी संघाचे सभासद मोठ्या संख्येत उपस्थित होते. मोठ्या उत्साहात ही वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. शेतकी संघाचे जे संस्थापक आदरणीय स्वर्गीय व्यंकटराव बगाजी पाटील आणि तसंच आदरणीय स्वर्गीय संभक शांती चौधरी आणि हे सहकाराचं बाळकडून तुम्हाला सर्वांना देणारे स्वर्गीय दादासाहेब जेजी महाजन, त्याचप्रमाणे लोकसेवक मधुराव चौधरी,
आणि आपल्याला अलीकडच्या काळात त्यांनी या ठिकाणी आपल्याला मोठं मार्गदर्शन करून आधार दिला असे आपल्या विभागाचे माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे साहेब अशा नेत्यांना आज या ठिकाणी विनम्र अभिवादन करत असताना संघामध्ये ज्यांनी दिव्यता आणि या ठिकाणी आपलं मार्गदर्शन केलं होते तात्यासाहेब पंडितराव धर्म पाटील यांचंही स्मरण या ठिकाणी करतो. आणि मित्र भाईचे पण यांनी सांगितलं की नुकतीच नेपाळ येथे आपल्या बस दुर्घटनेत आपल्या जिल्ह्यातील काही भाविक स्वर्गवासी झाले त्यामुळे आज आपण आपल्या सभेला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आपण कमी ठेवला आहे. पण पुनश्च मी या सभेला उपस्थित असणारे सगळे तालुका भागातून आलेले मान्यवर विविध गावचे सरपंच विविध संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ संस्थेला कोणत्याही प्रकारचं कर्ज अथवा अनामती अथवा ठेवी कोणतेही आपल्या देणार नाही आहे कोणतेही कर्ज थकबाकी नाही कर्जच नाही आपल्या नावावरती आता उलट आपले जवळजवळ तुम्ही जर ताळेबंद पाहिला तर 96 लाख रुपये आपले मुदत ठेवीमध्ये आपण शिल्लक या ठिकाणी निर्माण केलेले आहे. आणि अशा दृष्टीने शेवटी ताळेबंद असलेला आपला हा ताळेबंद आहे आणि आपण तो विषय मागच्याही वेळेला चर्चा झालेली आहे की दुर्दैवाने मागच्या काही कालखंडामध्ये आपल्याला आपलं कर्ज परतफेड करण्यासाठी ते जमिनीला आणि म्हणून आता पुढच्या येणाऱ्या शिल्लक रकमेतून आपल्याला शक्यतो जमीनच घ्यायची आहे आपण प्रयत्न करतो आहे. परंतु आता तुम्हाला आम्हाला कल्पना आहे की यावर नगरपालिका क्षेत्र असल्यामुळे परिसरात त्या ठिकाणी जागेचे भाव प्रचंड वाढलेले आहेत आणि अजून आपल्याकडे शिल्लक असलेली रक्कम आणि आपल्याला असलेली जागा याचा ताळमेळ काही बसत नाही आहे. आपण बसवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आपण रक्कम मुदत ठेवीमध्ये राखून ठेवलेली आहे. शक्यतो जर आपल्याला त्या ठिकाणी त्या रकमेतून शेत जमीन किंवा एखादा प्लॉट की जो उत्पन्न देऊ शकेल अशा पद्धतीची मानदंड आपल्याला या ठिकाणी उभी करायची आहेत आणि त्या दृष्टीने आपण ताळेबंदामध्ये अमाऊंट ठेवलेली आहे. आणि भविष्यभरातला जर विभाग पाहिला तर माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या संस्थेचं जे रासायनिक खतं बी बियाणे विक्रीचं दुकान आहे त्यामधून आपण जर आपले व्यवहार केले तर आपल्या संस्थेची उलाढाल वाढली तर उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढल्यानंतर आपल्याला संस्थेची अधिक प्रगती करता येईल. कारण आता दुसरा मार्ग आपल्याकडे नाही आहे. आपण आज विषय घेतला आहे इथं उत्पन्न वाढीचे मार्ग मंजुरी करणे परंतु ते सगळे भविष्यकालीन आहे. परंतु आजची जी दुकानं आहे ही जर आपण जास्तीत जास्त शेतकरी संघाशी आपला व्यवहार ठेवला तर मला असं वाटतं की आपली प्रगती वाढायला पुढे जायला निश्चित हातभार लागेल आणि त्या दृष्टीने आपण हे विभाग वाढवावे अशी आपल्याला विनंती करेल. नुकतीच आपली 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी संचालक मंडळाची निवडणूक झाली आहे आणि या निवडणुकीमध्ये आमचं निवडून आलेलं संचालक मंडळ तुम्ही सर्व सन्माननीय सदस्य बंधूंनी भगिनींनी आम्हाला प्रचंड विश्वासानं प्रचंड श्रद्धेनं आणि प्रचंड मताधिक्यानं या ठिकाणी निवडणूक घेण्यास या आमंत्रित केलं इकड्या त्याबद्दलही मी आपले सर्वांचे स्वतंत्र या निमित्तानं आभार मानेल आणि आपल्याला एक या ठिकाणी आश्वस्त करेल की सगळं संचालक मंडळ सदस्य कर्मचारी मॅनेजर यांच्या माध्यमातून या ठिकाणी संस्थेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहणार आहे. या ठिकाणी दुसरी घटना या आठवी लक्षात आहे की अनेक वर्ष कालखंडामध्ये आपल्या संस्थेचं व्यवस्थापक पद म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळलं आपले एस के गाजरे हे आता नुकतेच 31 मार्चला त्या ठिकाणी रिटायर झालेले आहेत. ही घटना या आर्थिक वर्षामध्ये आपली नोंद घेण्याची आहे. त्यांचंही त्या उपस्थित आहेत एस के गाजरे साहेबांचं अभिनंदन करेल. त्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत संस्थेचं कामकाज सांभाळलं. मध्यंतरीच्या काळामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती की इथं येणाऱ्या अभ्यागताला चहा पाजायला सुद्धा रक्कम उपलब्ध नव्हती की थोडीशी आपली आर्थिक स्थिती काढली गेली होती. पण अशाही कालखंडामध्ये गाजरे साहेब असतील संजय भोईचे असतील यावलकर दादा असतील रामचंद्र भोईचे असतील या मयूर बोगले असतील या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी चांगली साथ संस्थेला दिली आणि त्या काळात एक संस्थेला बोलून दिलं म्हणून आज आपण या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलेलो या सर. तर अशा पद्धतीनं आपल्या संस्थेची वाटचाल ही या ठिकाणी झालेली आहे. आजच्या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय आपले आमदार श्री दादा चौधरी येणार होते परंतु तेही काही एक मिटिंग निमित्त तसेच आपल्या जळगाव जिल्हा भाजपाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अमोल भाऊ जावळे हे याच पक्षाच्या मिटिंग निमित्त नाशिकला जावं लागलंय त्यांना त्याच्यामुळे त्या येऊ शकले नाही आहेत. तर मुख्यतः आपलं जे व्यापारी संकुल आहे त्याच्यामधून आपल्याला 13,07,000 भाडं आपल्याला मिळालेलं आहे.
आणि फेसबुकच्या इमारतीचं 2,15,204 रुपये उत्पन्न मिळालेलं आहे आणि आपल्या खत विक्री या व्यवसायातून आपल्याला फेसबुक आणि यावर या दोघही दुकानातून 2,38,205 रुपये एवढं हे नफा उत्पन्न आपल्याला जमीन आलेलं आहे आणि खर्च वजा जाता आपल्याला 2,62,307 एवढा रुपये आपला नफा निव्वळ आपल्या आर्थिक वर्षात झालेला आहे. त्याची नफा वाटणी आपण 3 वर दिलेली आहे आणि ताळेबंदामध्येही आपल्याला सांगितलं की जवळजवळ 23 लाखाचं भाग भांडवल आपलं झालेलं आहे आणि 15 लाखाचं बिल्डिंग फंड आपल्याकडे आहे आणि 23 लाखाचा राखीव निधी आपल्याकडे आहे आणि तुम्हाला बोललो मी की 96 लाखाची मुदत आपल्याकडे या ठिकाणी मुदत ठेवीमध्ये आपण रक्कम गुंतवलेली आहे आणि बाकीच्या काही रक्कम आपल्या यावल JDCC जळगाव JDCC या बँकांमध्ये आहेत आणि काही रक्कम आपण काही आपल्या जे संस्थस्थ संस्था आहेत त्यांचे शेअर्स घेतलेले आहेत त्या शेअर्समध्ये आपल्याला ही रक्कम आपण गुंतवणूक केलेली आहे. अशा प्रकारचा हा 1,68,62,493 रुपयाचा ताळेबंद आपल्या समोर या ठिकाणी भागामध्ये आपण नमूद केला आहे. याचा ऑडिटही आपले वैधानिक लेखा परीक्षक आदरणीय बाहेती साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी आपल्याला ऑडिट पत्र दिलेलं आहे. अशा प्रकारचा नफा तोटा पत्र जमा खर्च अहवाल ताळेबंद आपल्या समोर मी सादर करीत आहे. मागील सभेतील आपले प्रभारी मॅनेजर यांनी वाचून दाखवलं यावर काही चर्चा करायची आहे. ते इतिवृत्त मंजूर करायचं मंजूर आजचा आपला दुसरा विषय या ठिकाणी आपल्या सगळ्या समोर आणतो.